तुमचाही जन्म 3/12/21/30 या तारखेला झाला आहे का? न्यूमरॉलॉजीनुसार जाणून घ्या तुमची खासियत. आज आम्ही तुम्हाला मूलांक 3 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 3/12/21/30 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक अंक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु बृहस्पती आहे. ज्याप्रकारे ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्याच्या आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक अंक 4+1=9, तसेच 7+2=9, म्हणजेच 9 हा अंक त्यांचा मूलांक असतो. अशा प्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. 2 अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो. आज आम्ही तुम्हाला मूलांक 3 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 3/12/21/30 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु म्हणजेच बृहस्पती आहे. आता आपण पाहूया मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे असते ते. अंकशास्त्रानुसार मूलांक 3 असणारे लोक खूप बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असतात. कोणतेही काम ते मनापासून आणि मेहनतीने करतात, त्यामुळे ते आयुष्यात नेहमी यशस्वी होतात. मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नोकरी आणि व्यवसाय दोन्ही माध्यमातून यश मिळते. या व्यक्ती आयुष्यात भरपूर धन कमावतात. या व्यक्तींना नेहमी आनंदित राहायला आवडते. आता आपण पाहूयात मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सफलतेसाठी कोणते उपाय करायला पाहिजेत. पहिलं म्हणजे मूलांक 3 असणाऱ्या व्यक्तींनी श्री विष्णूची उपासना करावी. दुसरं म्हणजे दर गुरुवारी श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. तिसरं म्हणजे पिवळे वस्त्र, पिवळ्या पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. चौथं म्हणजे गरजू व्यक्तीला गुळ, तूप, लाडू, चणा डाळ अशा पिवळ्या वस्तू दान कराव्यात. आता आपण पाहिलं की 3/12/21 आणि 30 या व्यक्तींच्या जन्मानुसार त्यांची न्यूमरॉलॉजी बद्दलची खासियत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या mymahanagar.com व्हिजिट करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.